नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडकरे. कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीमध्ये गावोगावी भक्तिमय वातावरणामध्ये काकड आरती सोहळा संपन्न होत असताना वडगाव मावळ मध्ये ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर इथे हा सोहळा संपन्न होत आहे. काकडा आरती सोहळ्याला पहाटे 5 वाजता मंगलचरणाने सुरुवात करून भूपाळ्या, भजन मालिका, वासुदेव, आंधळे बांगळे, मुका बहिरा, जगजोगी, जाते, गवळणी, भैरवी व सर्व देवतांच्या आरतीने, नाटाचे अभंग व पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता होत असते. तदनंतर अल्पोपहार, चहा, नाश्त्याची व्यवस्था प्रत्येक अभिषेक मान्यवर करत असतात. या प्रसंगी महिला भगिनी जास्त प्रमाणात आरतीचे ताट घेऊन आवर्जून उपस्थित राहतात. या प्रसंगी मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त सहसचिव किरण भिलारे, ऍडव्होकेट अशोक धमाले, विश्वस्त अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनीता कुडे आदीजण उपस्थित राहत असून काकडा आरती सोहळ्याचे आयोजन काकडा आरती उत्सव समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक बबनराव भिलारे, विनेकरी पंढरीनाथ भिलारे, विठ्ठलराव ढोरे, मधुकर पानसरे, बाळासाहेब कुडे, देवराम कुडे, शंकरराव भिलारे, शिवाजी शिंदे, महेंद्र ढोरे, ज्ञानेश्वर म्हाळसकर, संतोष ढोरे, हरियाली पानसरे, नारायणराव ढोरे, राजेंद्र म्हाळसकर, पुजारी समीर गुरव, रवींद्र तुमकर, किशोर गायकवाड, कैलास पाटोळे आदीजण करत आहेत. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. सत्य